नायशा एक दिनमा न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमा न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. कसबा गणपतीची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आरती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कॅन्टीनच्या जेवणात निघाली आळी. पुण्यात पावसाने पुन्हा एकदा घातला धुमाकूळ. अनेक झाडपडीच्या घडल्या घटना. आणि चंद्रकांत पाटलांच्या रॅलीमध्ये बिना हेल्मेट दुचाकीस्वार. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुचाकी चालकांवर होणार का कारवाई. आता बातम्या सविस्तराने. पुणे शहराचे ग्रामदैवत कसबा गणपतीची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरती केली. गणरायाचं दर्शन आणि आरतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रचाराचा शुभारंभ आज झालाय. यावेळी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि शहरातील मनसेचे उमेदवार देखील उपस्थित होते. पालिकेच्या कॅन्टीनच्या जेवणात अळी निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पालिकेतील काही व्यक्तींनी महानगरपालिकेच्या कॅन्टीनमधून राईस प्लेट मागवली होती. त्यात बटाट्याची चमचमीत भाजी होती. अचानक जेवण सुरू असताना भाजीत मृत अवस्थेत अळी आढळल्याने सर्वांनी जेवण थांबवलं. या प्रकारामुळे पालिकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. श्रीमंत महानगरपालिका म्हणून एकीकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ओळख आहे, मात्र याच महानगरपालिकेच्या कॅन्टीनमध्ये मागवलेल्या राईस प्लेटमध्ये अळी निघाली आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी आणि स्थानिक नेते जेवण मागवत असतात. आज देखील पालिकेमधील काही व्यक्तींनी कॅन्टीनमधून राईस प्लेट मागवली होती. सर्वांनी जेवण केलं. बटाट्याची भाजी आवडल्याने सर्वांनी त्याच्यावर ताव मारला. अगदी शेवटच्या क्षणी भाजी तळी आढळली, त्यामुळे संबंधित व्यक्तींनी त्याची तक्रार कॅन्टीन व्यवस्थापकांना केली आहे. त्यांनी एकूण शहाणेशा करत जेवणात आळी निघाल्याचं मान्य केलं. संबंधितांवर कारवाई करू असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलंय. ऍक्च्युली त्याच्यामध्ये आळी एकच निघालेली आहे आणि भाज्या वगैरे ज्या आहेत त्या आपण दोन वापरतो. हे आमच्या निदर्शनास आलं. मी त्यानंतर आमचा जो म्हणजे त्या संबंधित जो मुलगा होता त्याला कामावरनं काढून टाकले. अशा प्रकारचं होऊ नये, व्हायला नाही पाहिजे असं काम. तर त्याची पुढच्या तिथून पुढे आम्ही काळजी घेऊ. तसं नाहीये, हे काम कुणी जाणून बुजून करत नाहीये. तसं पाहायला गेलं तर हे चुकून झालेलं आहे. त्याची पूर्णपणे मी तिथं आता कॅन्टीनच्या सर्व स्टाफ बरोबर चर्चा करून असं परत होणार नाही याची काळजी घेतो. असं व्हायला नाही पाहिजे, संबंधित बाबतीत कॅन्टीन मधील स्टाफशी बोलणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. पुण्यात पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून सायंकाळी 6 वाजल्यापासून शहर आणि परिसरात सर्वत्र वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. यामुळे शहरातील विविध भागात पाणी साचले. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय. शहरात काल सायंकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि या मुसळधार पावसात होत्याच नव्हतं झालं. अनेक ठिकाणी जवळपास 50 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे अनेकांचं नुकसान झालेलं आहे. मागेच काही दिवसांपूर्वी पूर आलेला आणि या पुरात पुणेकरांना नको ते सहन करायला लागलं. मात्र पुन्हा एकदा या पावसामुळे कहर झालेला आहे. पुणेकरांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो आहे. आपण पाहू शकता अशा पद्धतीने प्रत्येक गल्लोगली अशी झाडं पडलेली आहेत आणि या झाडांमुळं बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आता आपण आहोत नव्या पेठेतील फाटक बाग सोसायटीमध्ये. अशा पद्धतीने झाड पडलेलं आहे आणि पूर्ण या घरावर तुम्ही पाहू शकता झाड किती मोठं आहे आणि पूर्ण घरावर त्या बंगल्यावर झाड पडलेलं आहे. आता या सोसायटीतले लोक आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून विचारून घेऊयात. आपण त्यांना विचारूयात की कशी परिस्थिती होती. कालपासून वीज सुद्धा नाही असं समजते, काय परिस्थिती? संध्याकाळी पाऊस सुरू झाला तेव्हापासून वीज नाही आहे आणि नंतर पाऊस आणि वादळ सुरू झालं आणि त्या वादळात हे बाहेरचं जे रस्त्यावरचं बुचाचं झाड आहे ते पडलं आणि ते तांदळे साहेबांच्या घरावर पडलं. आता हे जे झाड आहे याच्यासाठी मी गेले 2 वेळा अर्ज केला झाड तोडण्यासाठी. घराच्या कंपाऊंडमधली झाडं आणि बाहेरची झाडं अशी दोन्हीसाठी अर्ज केला होता. त्याला परवानगी कंपाऊंडमधल्या झाडांना त्यांनी दिली आणि बाहेरचं झाड हे कॉर्पोरेशन तोडेल असं त्यांनी मला सांगितलं.
पण आतापर्यंत कोणी आलं नव्हतं, मग तुम्ही याला जबाबदार प्रशासनाला धरता? अर्थातच, मग कोणाला धरणार? बरं, आता नुकसान बऱ्याच मोठ्या प्रमाणात झालंय, काय अपेक्षा आहे तुमच्या? काय अपेक्षा? अपेक्षा म्हणजे त्यांनी वेळोवेळी येऊन आम्हाला हे करायला पाहिजे की अर्ज जर केला तर त्याच्या लगेच त्याच्यावर काहीतरी दखल घेतली पाहिजे, ही महत्त्वाची अपेक्षा. किती दिवसांपूर्वी तुम्ही हा अर्ज केला होता? एक अर्ज 2 वर्षापूर्वी केला होता आणि एक आत्ता मागच्या वर्षी केला होता. बरं, तर त्या 2 वर्षापासून 1 वर्षापासून तुम्ही अर्ज करत आलात पण पालिकेकडनं कुठल्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही? नाही, अर्ज मी केला तर त्यावेळेला मी उद्यान विभागात केला होता, संभाजी पार्कमध्ये. तर त्यावेळेला त्याचं काही दखल घेतली नाही, त्यावेळेलाही ते म्हणले आम्ही तोडू म्हणून, कोणी तोडलं नाही. मग त्याच्यानंतर मग मी परत तो अर्ज इथे नगरसेवक आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो, तर ते म्हणले हा अर्ज जुना झाला आहे, तुम्ही परत अर्ज करा. मग तो अर्ज कुठे करायचा? तर ते म्हणले घोले रोडला वृक्ष प्राधिकरणचं ऑफिस आहे तिथे द्या. तिथे मी गेलो तर ते म्हणले इथे नाही द्यायचा अर्ज, तुम्ही क्षेत्रीय कार्यालयात द्या. क्षेत्रीय कार्यालय कुठलं? तर म्हणे टिळक रोडचं. मग मी टिळक रोडच्या कार्यालयात गेलो तर ते म्हणले तुमचा विभाग येतो टिळक रोडच्या अंडर येत नाही, तुम्ही विश्राम बागवड्याला जा. म्हणजे तुम्हाला फक्त फिरवण्यात आलं? मग मी विश्राम बागवड्याला गेल्यानंतर त्यांनी त्याची दखल घेतली, त्यांनी परवानगी दिली आतली झाडं तोडायची, त्याप्रमाणे आम्ही झाडं तोडून घेतली. बाहेरचं झाडाचं आम्ही तोडू शकत नाही कारण ते कॉर्पोरेशनच्या याच्यात येतं, म्हणून मग ते म्हणले आम्ही तोडू ते. तर आपण पाहिले की वारंवार हेलपाटे मारून सुद्धा अतिशय उशिरा दखल घेण्यात आली पालिकेकडनं आणि ही जी झाडं आहेत तुम्ही पाहतात अशा पद्धतीने आता खाली पडलेली आहेत आणि त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मॅडम, काय एकूण काल परिस्थिती झाली होती आणि कशा पद्धतीने तुम्ही हे आता सगळं सर्व झाड जे आहे तर ते काढण्याचा प्रयत्न करतायत कामगारांकडून, काय एकूण काल परिस्थिती होती? काल परिस्थिती अशी होती, 6 पाऊस सुरू झाला ना, हो, तर पाऊस आल्यानंतर हे झाड पडलं, एकदम जोरात पाऊस सुरू झाला, मला काही समजलंच नाही कशाचा आवाज आला. मी वरती बघते जाऊन तर झाड दिसलं, त्यामुळं काय झालं टेरेस सगळं चोकअप झालं, पानं फुलामुळं चोकअप झाल्यामुळं सगळ्या घरात पाणी आलं. बरोबर, घरामध्ये मी एकटीच होते, ते पाणी काढता काढता मला खूप त्रास झाला. मी साहेबांना घरी आल्यावर फोन करायचा सांगितला अग्निशामक दलाला, त्यांना फोन केला पण त्यांचा काही रिप्लाय नाही, कोणी आलं पण नाही. सकाळी आले आता झाड तोडलं तर हे झाड अशा प्रकारे तोडलं का हे सगळं नुकसान केलं, त्यांना सांगून सुद्धा त्यांनी ऐकलं नाही का गेट खराब होतं तुटेल ते, तरी ते नाही म्हटले नुकसान थोडंफार होणारच तुमचं. या पद्धतीने असं काम करून गेले अग्निशामक दलाच्या. फोन केला होता तर तेव्हा त्यांची मदत तुम्हाला किती वेळाने पोहोचलेली आहे? आम्हाला रात्री 6 फोन केला आम्ही आणि आता 11-12 त्यांची मदत पोहोचली. बरोबर, आणि कालपासून वीज नाहीये? वीज नाहीये कालपासून, हा एक प्रॉब्लेम आहे मोठा. बरं, एमएससीबी ऑफिस मध्ये तुम्ही जाऊन काय हे केलेले आहे? मध्ये नाही जाऊन आले, साहेबांनी तक्रार केली शेजारच्या. आमच्या भागातले नगरसेवक लढकत होते, त्यांना आम्ही वारंवार तक्रार केली की फक्त फांद्या तरी तोडा तुम्ही, फांद्या तोडून सांगून सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही. काल किती वाजता काल केला होता लढकताना फोन तुम्ही? हो, काल पण केला होता फोन. आणि त्याच्या आधीही केलेला? त्याच्या आधी पण केला, बऱ्याच वेळा केला. हे लोक येतात फक्त कधी मतदान असेल तरच येतात फक्त, बाकी वेळोवेळी कधी ते ऐकत नाही. पाणी नसेल तर आम्ही टँकर मागवतात तर ते टँकर पण कधी आमच्याकडे येत नाही. बघितलं आपण कशी परिस्थिती आहे. नगरसेवकांना, लोकप्रतिनिधींना वारंवार फोन करून सुद्धा त्यांनी कोणत्याच प्रकारची दखल घेतली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. जर त्यांनी नगरसेवकांनी लोकप्रतिनिधींनी जर वेळीच दखल घेतली असती तर आज ही परिस्थिती नक्कीच उद्भवली नसती. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे. पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघामधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडणूक लढवत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोथरूड विधानसभा मतदारसंघात भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. मात्र या रॅली दरम्यान 100 अधिक विना हेल्मेट दुचाकीस्वार सहभागी झाले होते. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई केली जाणार आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी CCTVच्या माध्यमातून ओळख पटवून दुचाकीस्वारांवर कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलंय. राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या नावाची उमेदवारी घोषित झाल्यापासून ते प्रचाराच्या रॅलीपर्यंत अनेक कारणामुळे सतत ते प्रसार माध्यमांमध्ये चर्चेत आहेत. कोथरूड भागात सकाळच्या सुमारास भव्य दुचाकी रॅली काढल्यामुळे चंद्रकांत पाटील पुन्हा चर्चेत आलेत. या रॅलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. रॅलीमध्ये हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर आता कारवाई होणार का असा प्रश्न यावेळी विचारण्यात येतोय. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा इनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा.
प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. तुम्ही जर खाजगी बँकांकडून वैयक्तिक कर्ज घेतलं असेल आणि त्यातील एक जरी बँकेकडील हप्ता चुकला असेल तर थोडीशी सावधानी बाळगाच, कारण खाजगी वसुली पथकाकडून शिव्या खाण्यासाठी त्यासाठी तुम्ही तयार रहा. अशीच एक घटना घडली पिंपरी चिंचवडला. पाहूयात काय आहे हा प्रकार. प्रवीण साळवी या कामगाराने बजाज फायनान्समधून गरजेनुसार काही रक्कम कर्ज म्हणून घेतली, मात्र वेळेवर कर्जाचा हप्ता भरला नाही म्हणून संबंधित खाजगी बँकेतील महिला वसुली अधिकारी आणि कर्जबाजारी प्रवीण साळवी यांच्यामध्ये मोबाईल कॉलवरून वादरूपी संवाद झालाय. तो संवाद प्रवीण साळवी यांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलाय. पाहूयात हा रेकॉर्डिंग केलेला संवाद. हॅलो हॅलो कलेक्शन, बोलिए पेमेंट का क्या सर? आपके पास पेमेंट का अभी मेरे पास 5000 है तो मैं 5000 देता हूँ. अभी उतना ही मेरे पास है, नहीं तो अगले महीने में फिर करने वाला हूँ. लोन आपको दो मतलब 3000, 10000, 1,00,000 ऐसा करके दिया था क्या सर, 4 इंस्टॉलमेंट में? नहीं नहीं, एक ही टाइम दिया था. एक ही टाइम दिया था ना, तो इंस्टॉलमेंट भी एक ही टाइम में आता है. नई वारंट करना पड़ेगा ना. कंपनी तो ऐसे बैठेगी नहीं ना, 3,60,000 रूपए आपका आउटस्टैंडिंग अभी भी है, कंपनी तो ऐसे बैठेगी नहीं ना. अरेंजमेंट करना भी अपना ही काम है, अगर लोन लिया है तो अरेंजमेंट भी अपने को ही करना है ना. नहीं है देने को तो क्या करो, अभी बोलो मेरे को. नहीं है मेरे को, अरेंजमेंट कीजिए. नहीं का मतलब समझते क्या? मैं नहीं बोल रहा हूँ बार बार आपको, नहीं हो रहा है. एक तो हम इसके साल भी तरीके में बात कर रही हूँ, मैंने मेरा तरीका छोड़ा ना तो तू अंदर बैठेगा, समझ में आया ना? तरीके में बात कर रही हूँ तो तरीके में जवाब भी दे. मैंने अगर आपके रिकवरी वाले अभी तेरे पास भेजे ना, आप भी इतना बोलने की जरूरत नहीं है. बात कर रही हूँ, रिकॉर्डिंग कॉल पर हमारा भी रिकॉर्डिंग हो रहा है. हमारा भी रिकॉर्डिंग हो रहा है. मेरी चीज सिखा रहे थे बेचती रिकवरी वाले तेरे पास में. प्यार से बात कर रही हूँ मैं भी प्यार से बात कर रहा हूँ. मैं भी प्यार से बात कर रही हूँ. प्यार से बात करो. एक बार फोन लगा PSI कदम को, रिकवरी वाले भेज अपने उसके पास में. गाली देगा क्या? किधर गाली दे आपको? तू रुक जरा अभी. हेलो, रुक 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 रुक. हेलो मैडम, आप सीधी बात करो, मैं आपको सीधे प्यार से बात कर रहा हूँ. PSI का दिन श्रीदी शाह बात कर रही हूँ, कलेक्शन मैनेजर. एक केस है प्रवीण नानाजर सालवी कासरवाड़ी. हाँ भेजिए जरा अपने कांस्टेबल, रिकॉर्डिंग भेजती हूँ. समझता क्या नहीं समझता, तब ये बोलेगा. हेलो मैडम, प्यार से बात कर रहा हूँ, मैं आपसे किधर क्या बात कर रहा हूँ? अभी अभी जब पुलिस वाले के पास आएंगे ना तो तू उसको बोलना कि प्यार से बात करो. रुक जरा, तेरे को मालूम नहीं है तू किससे बात कर रहा है. अरे तो मैं क्या बोल रहा हूँ, मैं आपको 5000 दिया ना. अभी पुलिस वाले को 3,60,000 रुपए दे, तेरे को बताती हूँ मैं, चलता या नहीं चलता. हेलो, पर मैं आपसे प्यार से बात कर रहा हूँ ना, मेरा भी रिकॉर्डिंग हो रहा है. परिवार में जो भी रहेगा ना प्लीज उठवाइए. इसकी नॉमिनी जरा भेजती हूँ, इसकी नॉमिनी इसकी बीवी है, उठवाइए लेडी कॉन्स्टेबल. इसके जरा घर के आजू में ना इनके ना इज्जत का फायदा आएगा ना, तब इसको पता चलेगा कि लेडी ऑफिसर से कैसी बात करनी चाहिए. हेलो मैडम, मैं आपसे प्यार से बात कर रहा हूँ. सर एक मिनट पुटअप कर रही हूँ, 2 मिनट में आपको मेल आएगा. मी बजाज फायनान्स मधून 4,00,000 लोन केलं होतं, तर माझा तो 10,157 हप्ता होता, पण तो हप्ता या महिन्यामध्ये थकला होता, तर माझ्याकडे 5,000 रुपये होते. तर मॅडमला म्हणलं की माझ्याकडे फक्त सध्या 5,000 रुपये तेवढे घ्या, बाकीची उरोज रक्कम तुम्हाला मी पुढच्या महिन्यात देतो, आणि काय दंड असेल तो पण मी द्यायला तयार आहे. माझ्याकडून हप्ता थकलाही चुकी झाली माझी, पण मी त्यांना म्हणलं मी भरतो म्हणून. तर त्यांनी तसं ते माझं ना ऐकता मला आरवच्या भाषेत शिवीगाळी वगैरे केली, अश्लील वगैरे बोलले माझ्याशी वगैरे, आणि म्हणले माझ्या मिसेसला पण उचलणार आणि त्याला पण दाखवणार वगैरे, असं वाईट शब्द अपशब्द बोलले. आणि माझं मानसिक संतुलन पण आता बिघडलेलं आहे, माझा बीपी काल हाय झाला होता, बायकोचा बीपीचा त्रास आहे, तिचा देखील बीपी वाढलेला होता. तर मी काल डॉक्टरांची ट्रीटमेंट करून आता तुमच्या समोर उभा आहे. माझी खूप अवस्था आता हे झालेली, म्हणजे मानसिक संतुलन माझं पूर्ण हे झालेलं आहे. या रेकॉर्डमध्ये अतिशय खालच्या पातळीवर अर्वाच्य अश्लील भाषा वापरून समोरील महिला वसुली अधिकारीने शिव्या दिल्यात, याची ऑडिओ क्लिप दिनमानच्या हाती लागलेली आहे. या प्रकरणी बजाज फायनान्स या कंपनीसोबत संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. काल परवीन साळवी तक्रार हे पोलीस स्टेशनला आले होते, त्यांचं असं सांगणं होतं की बजाज फायनान्स इथून त्यांना काल फोन आला होता, त्या फोनवर श्रुती शहा ही मुलगी हिंदीतून बोलत होती,
आणि हिंदूतून बोलत असताना की पर्सनल लोनचं तुमचं एक इन्स्टॉलमेंट बाकी आहे ते एक तुम्ही भरा, आणि हे बोलत असतानाच तिने अवाच्य भाषेत शिवीगाळ, तसंच धमकी, तसंच तुझ्या पत्नीला पण उचलून आणल अशी धमकी तिला दिली. त्याप्रमाणे भोसरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर करण्यात आलेला आहे, पुढील तपास करत आहोत. भाजप आकड्यांचा खेळ करून आभासी जगात वावरत आहे, पण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा 42-84 होतील आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन करू असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाबाबत सुशीलकुमार शिंदे यांनी केलेलं वक्तव्य हे वैयक्तिक असून त्याबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना पूरग्रस्तांना दमडी मिळालेली नसून मुख्यमंत्री केवळ इनकमिंग आणि मेगाभरतीत व्यस्त आहेत अशा शब्दात थोरात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड केली आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना राहुल गांधी परदेशात गेल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही बाळासाहेब थोरातांचे नेते बँकॉकला गेले अशी टीका केली, त्यामुळे त्यांनी आता घरी जायला हरकत नाही अशा शब्दात दसरा मेळाव्यात राहुल गांधी आणि थोरातांना चिमटे काढले होते. राहुलजी, परदेशात आम्ही आता प्रस्ताव पाठवलेला आहे की तिथे आमचे स्वतः सोनियाजींनी यावं, राहुलजींनी यावं आणि प्रियंकाजींनी यावं. ज्यावेळेस हा कार्यक्रम तयार होतील तर त्यावेळेस ते परत येऊ शकतात. परदेशात जाणं आणि येणं फार काही अवघड गोष्ट राहिली असं समजायचं काही कारण नाही. काय याच्यातल्या वरचे केंद्राचे मंत्री काही येतील, काही प्रमुख माणसं येतीलही नाही असं नाही, परंतु मला असं वाटतं की ही राज्याची निवडणूक आहे. आता इथे बाकी मुद्दे सांगण्याकरता आणि भावनिक करण्याकरता ते येत असले तरी इथली जनता फसणार नाही. त्यावर सभेला आल्यावर नेत्यांना काहीतरी बोलावं लागतं, त्यामुळे उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य गांभीर्याने घेऊ नका असा टोलाही थोरातांनी लगावलाय. उद्धव ठाकरे आता घ्यावा आले मतदारसंघात, काहीतरी बोलावं लागतं म्हणून ते बोललेले, त्याच्यामध्ये गंभीर काही घेऊ नका तुम्ही. वाडिवळी गावात भाजप उमेदवार बाळा बेगडे यांचं गावातील नागरिकांनी जोरदार स्वागत केले. सर्वांनी मतदान करण्याचा निर्धार करत यावेळी मंत्र्यांना पुन्हा निवडून देण्याचा निर्धारही केलाय. तालुक्यातील प्रलंबित 40-50 वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावू शकतो. जर 3 महिन्यात तालुक्यातील अनेक प्रश्न सोडवू शकलो तर पुढील 5 वर्ष सत्ता मिळाली तर संपूर्ण मावळचं चित्र बदलून टाकेल असं आश्वासन बाळा बेगडे यांनी दिलंय. बुधवडी या गावात बाळा बेगडेंचं जोरदार स्वागत करण्यात आलंय. आमदार बाळा बेगडे यांच्या माध्यमातून गावातील कामगारांच्या खात्यात 5,000 रुपये जमा झाले आहेत आणि गावात 10 घरकुलं मंजूर झाली आहेत. 116 महिलांचे विमा काढण्यात आले आहेत. बुधावडी गावात 10 लाख रुपयांचा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. संजय गांधी पेन्शन निराधार योजना लाभ नागरिकांना दिला जात असून महिलांना उज्ज्वला गॅस सिलेंडर योजनेचा सुद्धा लाभ मिळतोय. डिसेंबर महिन्याच्या आत वाडीवळे पुलाचे काम सुरू करणार आणि अशा अनेक कारणामुळे बाळा बेगडे यांना नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय. संभाजी ब्रिगेड 2019 सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनतेचा कौल मिळवण्यासाठी विधानसभा निवडणूक लढवत आहे, त्याचबरोबर इतर राजकीय पक्ष अनेक विषय घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आज संभाजी ब्रिगेडने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. संभाजी ब्रिगेड राजकीय आखाड्यात पूर्ण ताकदीने उतरताना सर्वसामान्य जनतेचा अजेंडा घेऊन उतरत आहे. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, औद्योगिक विकास, शेतमालाला हमी भाव, शिक्षण व्यवस्था, महिला सक्षमीकरण यावर कायमस्वरूपी सक्षम उपाय घेऊन ते निवडणूक लढवत आहेत. त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2019 जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात येत आहे. गेल्या 28 वर्षापासून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये संभाजी ब्रिगेड काम करत आहे, परंतु लोकांचे प्रश्न राजकारणाग्रंथी गेल्याशिवाय सुटत नाही ही भूमिका आमची होय आणि म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं राजकीय एल्गार पुकारून आज महाराष्ट्राच्या गाव खेड्यातील लोकांनी आम्हाला प्रचंड मोठं सहकार्य केलेलं आहे. एकमेव पक्ष असा भारतभरातला आहे की ज्यांनी दारूबंदीचा लढा पुकारलेला आहे. शेतमालाला हमी भाव आणि दारूमुक्त गाव ही ब्रीद संभाजी ब्रिगेडनं घेतलेलं आहे आणि म्हणून आज गाव खेड्यातल्या प्रचंड मोठ्या संख्येनं महिला आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करत आहेत आणि संभाजी ब्रिगेडला महिलांचीसुद्धा प्रचंड ताकद या अनुषंगाने लाभते आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या निर्णयामध्ये तुम्हाला संभाजी ब्रिगेडची भूमिका निश्चितच कळेल. आज महाराष्ट्र युवक काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय, पाहूयात काय आहे या जाहीरनाम्यात. महाराष्ट्र 4.0 महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं युवकांचा जाहीरनामा 2019 ज्याच्यात आम्ही काही मुद्दे दिलेले आहेत, त्याच्यात शिक्षणाचा मुद्दा आहे, आरोग्याचा मुद्दा आहे, मग बेरोजगारीचा मुद्दा आहे, मग आपलं सुशिक्षिकरणाचा मुद्दा आहे. असे भरपूर एक मुद्दे घेऊन आम्ही आता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं युवकांच्या जाहीरनाम्यामध्ये युवकांसाठी एक वेगळा जाहीरनामा करून आम्ही ह्या 2019 निवडणुकीला सामोरे जात आहोत. तर प्रत्येक घरी ह्याच्यानंतर आता ह्या जाहीरनाम्यात आम्ही घरोघर जाऊन प्रत्येक कॉलेजेसला जाऊन
युवकांपर्यंत जास्तीत जास्त कसा हा जाहीरनामा पोहोचवता येईल आणि युवकांचा एक मतदान कसं काँग्रेसकडं ओढला जाईल त्याच्यासाठी एक युवकांचा प्रभाव आमच्याकडनं ओढून घेण्यासाठी युवकांचे जे मुद्दे आहेत जे युवकांचे गरजेचे मुद्दे आहेत त्या ह्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही पुरेपूर टाकलेले आहेत. तर ह्या जाहीरनाम्याच्या मार्फत आम्ही युवकांना आमच्याकडं अट्रॅक्शन करून घेण्यासाठी आज आम्ही हे एक प्रेस घेतली होती. संभाजी ब्रिगेड 2019 सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनतेचा कौल मिळवण्यासाठी विधानसभा निवडणूक लढवत आहे, त्याचबरोबर इतर राजकीय पक्ष अनेक विषय घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आज संभाजी ब्रिगेडने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळकेंच्या मावळमधील तरुणावरही भुरळ पडली आहे. राष्ट्रवादीचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार सुनील शेळके यांनी अर्ज माघार घेण्याच्या दिवसापासूनच झंझावती दौरा सुरू केला होता. पवन मावळ अंदर मावळ भागातील पाडेवस्त्या गावे त्यांनी कार्यकर्त्यांसह पिंजून काढलीत. गावागावातून सुनील अण्णांचं उत्स्फूर्त स्वागतही करण्यात आले. फटाक्यांची आताशबाजी, मिरवणूक, माया भगिनींकडनं ऑक्शन, ढोल ताशांच्या गजरात ग्रामस्थांकडनं शेळके यांचा आनंद स्वागत झालाय. सुनील शेळकेने ठिकठिकाणी भाषणे केलीत, मतदारांशी सुसंवाद साधलाय, त्यांची आपुलकीनी विचारपूस केली. या सर्व वातावरणात एक दृश्य जागोजागी हमखास पाहायला मिळाले, ते म्हणजे सुनील अण्णा जिथे जातील तिथे तरुण तरुणींची त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठीची उडालेली झुंबड. मावळ तालुक्यात सुनील अण्णाने केलेले विकास कामे सर्वश्रुत आहेत, त्यामुळे ते कोणत्याही पक्षात जाओ आमचं मत अण्णांनाच असं मत व्यक्त करणारे असंख्य मतदार या दौऱ्यात भेटलेत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. कसबा गणपतीची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आरती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कॅन्टीनच्या जेवणात निघाली आडी. पुण्यात पावसाने पुन्हा एकदा घातला धुमाकूळ, अनेक झाडपडीच्या घडल्या घटना. आणि चंद्रकांत पाटलांच्या रॅलीमध्ये बिना हेल्मेट दुचाकीस्वार, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुचाकी चालकांवर होणार का कारवाई. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं, मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.